दोन महिन्यापासून या बहिणीला पुष्कळ चिंता यायची. ही बहीण सकाळी 7 वाजता घराला कुलूप लावून कामाला जायची आणि बहिणीला जात असताना चिंता यायची. ही बहीण कामाला जात असताना परत पुन्हा फिरून यायची आणि त्याला चेक करायची. अशी चिंता 2 महिन्यापासून या बहिणीला होत होती. त्यासाठी ही बहीण बुधवारच्या दिवशी आताच्या बुधवारच्या दिवशी कल्चर मीटिंग मध्ये उपस्थित होती आणि या बहिणीनी समक्ष तुम्हाला सांगितले. या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना केली, त्याच्या नावाला विश्वास झाला. आता या बहिणीला काही चिंता येत नाही. तशीच या बहिणीची दुसरी साक्ष आहे. 1 वर्षाच्या अगोदर 20 दिवस या बहिणीचे दात दुखायचे. त्या त्रासासाठी आपल्या जुन्या हॉल मध्ये ही बहीण 8 दिवशी भेटण्यासाठी आली आणि या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना केली. त्या क्षणाला विश्वास झाला आणि या बहिणीचे दात दुखी बंद झालेले. आता या बहीण पूर्णपणे बरी आहे. नाव काय तुमचं? एकटा. आड नाव? मंडल. मंडल. राहायला कुठे? पालघर. पालघर. आणि तुम्हाला चिंता यायची? चिंता यायची. मी 7 वाजता कामाला जायची ना, थोडे तर थोडे जायची का विसरून घालून यायची. उगडाव का काय नाही, कोणा काय नेला का काय नाही, असं वाटायची. घराची चिंता. हा, शेतावर जायचं वाटायची का त्याला. उघडावा काय नाही, उघडावा काय नाही, नवरा माझा संग काय करायचे तुम्ही त्याला काय नाही सांगायचे. असं त्यांना चालायला साय कर तर मी सांगितलं आवला मी तरी नाही. कोणा नेला असेल का काय नाही, नेला असेल का काय नाही, दुसरून वळून यायचा. तुला चिंता सतावायची. किती दिवसापासून? म्हणजे 2-1 महिने झालं. 2 महिन्यापासून. पण आताच्या बुधवारी तू इकडे भेटण्याकरिता आलीस, तुझ्यासाठी प्रार्थना करण्यात आली. आता चिंता येत नाही? नाही, आता 7 वाजता मी जाय ना. आता एकदा इकडची गेलो प्रार्थना करत, एकदा नाही मी घरात गेलो ना, टाळ्याला हात नाही मी लावला. आता काहीच केलं नाही आणि चिंता येत नाही. आता तुझं मन एकदम खुलं आहे. आता घराकडे पण लक्ष नाही आहे. बरोबर. आता 7 वाजता कामाला जाय व्यवस्थित. आता बी लावं ना, बिंदास जायची यायची. आता काही नाही. आता काही तुला सतावत नाही. आणि गेल्या वर्षी 20 दिवस तुझे दात दुखत होते. यासाठी जुन्या हॉल मध्ये तू प्रार्थना करून गेली आणि तेव्हापासून दात दुखी निघून गेली. आता पूर्णपणे तुला बरं आहे. कोणा तुला बरं केलं? येशू प्रभूने. येशू प्रभूने बरं केलं. प्रभू तुम्हाला आशीर्वाद.